काय झालं आहे कुठल्या ना कुठल्या स्वरूपामध्ये देशातल्या प्रत्येक नागरिकाला किमान उत्पन्नाची हमी देणं ही जी युनिव्हर्सल बेसिक इन्कमची संकल्पना पहिल्यांदा दोन हजार सोळा सतराच्या आर्थिक सर्वेक्षण अहवालामध्ये पहिल्यांदा मानली गेली आणि आपण जर गेल्या तीन वर्षाचा वाटचाल बघितली तर प्रत्येक राजकीय पक्षाला याची भुरळ पडलेली आहे त्यामुळे प्रत्येकाने कुठल्या ना कुठल्या स्वरूपामध्ये अशी योजना राबवण्याचा ऐलान किंवा प्रयत्न हे आधी केलेला आहे म्हणजे अगदी परवाच्या बजेटमध्ये दोन हजार एकोणीस वीसच्या जो अंतरिम अर्थसंकल्प मांडला त्याच्यातसुद्धा पाच एकरापर्यंत ज्या शेतकऱ्यांकडे किंवा ज्या ज शेत जमीनधारकांकडे जमीन आहे त्या सगळ्यांना वर्षाला सहा हजार रुपयाचं थेट अनुदान किंवा अर्थसहाय्य देण्याची योजना सरकारने जाहीर केलेली आहे काँग्रेसची ही जी द घोषणा आहे की ज्या आपल्या देशामध्ये सगळ्यात गरीबातले गरीब जी वीस टक्के कुटुंब आहेत म्हणजे सरासरीने पाच कोटी कुटुंब आहेत त्यांना वर्षाला किमान बहात्तर हजार रुपये उत्पन्न मिळावं अशा पद्धतीने ही योजना राबवली जाईल इथे एक गोष्ट आपण लक्षात घेऊया की शेवटी ही पोलिटिकल इकॉनॉमी आहे प्रत्येक राजकीय पक्षाला काही ना काही प्रमाणामध्ये लोकानुनय हा करावा लागतो त्यामुळे ही जी भूमिका आहे किंवा ही जी योजना आहे ही त्या वर्गामध्ये जाणारी योजना आहे आणि ह्याचं जणू अनुकरण काँग्रेसने वेगळ्या पद्धत भाजपने वेगळ्या पद्धतीने त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये केलेलं आहे की सा पाच एकरपर्यंत जमीनधारणा असणाऱ्या शेतकऱ्यांना सहा हजार रुपये देण्याचं जे आम्ही आश्वासन दिलं आहे आम्ही दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस या काळामध्ये या योजनेमध्ये देशातल्या याच्यावर शेतकऱ्यांना सहभागी करू असं जाहीरनाम्यामध्ये आश्वासन भारतीय जनता पक्षानं दिलेलं आहे मुख्य प्रश्न इथे असा आहे की अशा प्रकारची किमान उत्पन्नाची हमी जेव्हा सरकार देतं तेव्हा शासन संस्था म्हणून आणि बाजारपेठ ह्या महत्त्वाच्या भागीदार संस्था आहेत या दोन्ही संस्था देशामध्ये पुरेशा प्रकारचा चांगल्या स्वरूपाचा दर्जेदार उत्पादक रोजगार पुरेशा प्रमाणात निर्माण करायला आम्ही पूर्णपणे हदवल ठरलेलो आहोत याचीही कबुली असते आणि मला असं वाटतं दीर्घकालीन राजकारणाच्या दृष्टीने किंवा अर्थकारणाच्या दृष्टीने सुद्धा ही अत्यंत घातक बाब आहे कारण यातनं एक द सूक्ष्म मनोवृत्ती अशी पोचली जाते की आम्ही रोजगार देऊ शकत नाही म्हणून आम्ही उत्पन्नाची हमी देतो हा शॉर्टकट आहे आणि हा शॉर्टकट अनंत काळपर्यंत एकशे तीस लोकसंख्या म्हणजे कोटी लोकसंख्या असणाऱ्या देशामध्ये अवलंबता येत नाही काय झालं आहे आपल्याकडे एक अत्यंत म्हणजे दुर्दैवाने वाईट खोड अशी आहे की कोणत्याही प्रकारचं कल्याणकारी संस्कार म्हटलं सरकार म्हटलं की स्वीडन डेन्मार्क स्वित्झर्लंड म्हणजे मुडभर जे लोकसंख्या असणारे जे देश आहेत त्यांची उदाहरणं द्यायची आणि तिथे कसं कल्याणकारी सरकार आहे मग ते करतं मग मा भारतामध्ये का होऊ नये मुळात ही प्र तुलनाच अप्रस्तुत आहे एकशे तीस कोटी लोकसंख्या असणारा कुठलाही देश अशा प्रकारच्या उत्पन्नाची हमी देणाऱ्या योजनेच्या आधारे वर्षानुवर्ष चालू शकत नाही त्यामुळे काँग्रेसची ही जी योजना आहे ही तात्पुरती योजना म्हणून जर सरकारच्या मनामध्ये असेल तर ती स्वागतार आहे पण स्पर्धात्मक लोकशाहीमध्ये कोणतीही लोकानुनयाची एकदा केलेली घोषणा कधीही मागे घेता येत नसते त्यामुळे न्याय हे जर रोजगार निर्मितीला पर्याय म्हणून काँग्रेस वापरत असेल तर ती अत्यंत घातक आणि एका अर्थाने स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेणारी योजना ठरेल कारण याचे वित्तीय परिणाम भविष्यामध्ये हे अत्यंत घातक ठरतील ही जी काँग्रेसची न्याय योजना आहे याच्याबद्दल तीन गोष्टी आत्तापर्यंत अनुत्तरित आहेत पहिली गोष्ट अशी आहे की जो कुठल्याही अशा प्रकारच्या योजनेमध्ये समस्या येतेच म्हणजे ही पाच कोटी कुटुंब आपण निवडणार कशी म्हणजे याला आयडेंटिफिकेशनचा प्रॉब्लेम जो आपण म्हणतो की हे नि निकष निवड ठरवायचं आहे कसं कारण गरिबीचं सुद्धा इतके निकष आम्ही ठरवलेत आज म्हणजे आयडेंटिफिकेशनचा प्रॉब्लेम हा सगळ्यात महत्त्वाचा आहे दुसरा प्रश्न जो अनुत्तरित आहे तो दुसरा प्रश्न जो अनुत्तरित आहे तो असा आहे की आज ज्या वेगवेगळ्या अनुदानाच्या योजना आहेत त्या अनुदानाच्या योजना बंद होऊन त्याच्या जागी ही न्याय येणार का एकीकडे न्याय पण चालू राहणार आणि एकीकडे मग ती म्हणजे ब अन्नधान्यावरची अनुदानं आहेत विजेवरची अनुदानं आहेत इंधनावरची अनुदानं आहेत ही सगळी अनुदान खतावरची अनुदानं आहेत ही सगळी अनुदानं चालून ठेवून जर आम्ही न्याय ठेवणार असू तर त्याचा अतिरिक्त बोजा हा खूप मोठा ठरेल आणि हा बोजा याच्यात एक गृहितक कायम आम्ही असं धरतो की जशी आमची अर्थव्यवस्था वाढेल जसा जी डी पी वाढेल तसं सरकारकडे जमा होणारं जे कराचं उत्पन्न आहे ते अखंड वाढत राहील आणि वाढत्या कराच्या उत्पन्नामधून कराच्या महसूलामधून हा खर्च आम्ही भागवत राहू म्हणजे या प्रकारच्या शुद्ध अनुदानावरती आधारित ज्या सगळ्या संकल्पना असतात त्याचा पाया दमदार वेगाने अर्थव्यवस्था वाटचाल करीत राहील हा असतो ज्याची आम्ही कोणी देऊ शकत नाही आणि म्हणून इत ह्या प्रकारच्या योजना या वित्तीयदृष्ट्या कायम घातकच ठरतात सरकारने आत्ता राज काँग्रेसने अशी भूमिका घेतलेली आहे की आम्ही हे टप्प्याटप्प्यानं राबवणार आहोत पहिले तीन महिने ही त्याची डिझाईन फेज राहील सहा महिने ते नऊ महिने त्यांनी त्याला प्रायोगिक तत्वावरती ते राबवले दिलं असं म्हटलं आहे आणि म्हणून त्यांनी जाहीरनाम्यात आश्वासन असं दिलं आहे की ही योजना समजा न्याय लागू केली तर पहिल्या वर्षामध्ये दे थोकल देशी उत्पादनाच्या एक टक्क्यापेक्षा कमी खर्च येईल आणि ही कालांतराने संपूर्ण देशात जेव्हा लागू होईल तेव्हा सातत्याने जी डी पीच्या दोन टक्क्याच्या आतच त्याच्यावरचा खर्च राहील ही सगळी अंदाज आणि अनुमानं आजच्या किमतींमध्ये आणि आजच्या कव्हरेजमध्ये आपण करतो आहोत व्यवहारामध्ये काय होईल हे सांगणं खूप अवघड असतं म्हणून याच्यामध्ये वित्तीय जोखीम अतिशय मोठी आहे ज्याच्याबद्दल कुठलाही पक्ष बोलत नाही आहे काँग्रेस पक्ष त्याला अपवाद नाही आहे मध्यमवर्ग हा जो आहे या मध्यमवर्गाची ही कायम तक्रार असते की शेतकऱ्यांचे लाड होतात ग्रामीण भागातल्या लोकांचे लाड होतात शेत आम्ही या प्रकारचं अनुदानं देऊन एका अर्थाने कुठेतरी गिरीला किंवा आळसाला आम्ही चालना देतो म्हणजे जर मला घरबसल्या उत्पन्न मिळणार असेल तर माझी नोकरी करण्याची किंवा कष्ट करण्याची उमेद मी हरवून बसेन का मला ही शंका फार डोबळ वाटते आणि व्यवहारात असं होत असेल असं मानायला अजून तरी आपल्याकडे पुरावा नाही याचं एक कारण असं आहे की जगभरचा या संदर्भातलं संशोधन असं दाखवतं की ज्यावेळी काही किमान उत्पन्नाची हमी आर्थिकदृष्ट्या प्रचंड जीवन कंठणाऱ्या कुटुंबांना मिळते तेव्हा काही किमान जीवनाबद्दलची एक सकारात्मक भूमिका तयार होऊन ज जीवनाला काही किमान एक अर्थ प्राप्त झाल्यानंतर हळूहळू त्यांच्या विकासाच्या दृष्टी या उमलायला लागतात त्यामुळे मध्यमवर्गाला ही जी भीती असते की आम्ही जर सगळ्या लोकांना आयतं उत्पन्न घरी बसून द्यायला लागलो तर लोक आळशी बनतील ही किमान माणूसपणाबद्दल शंका घेणारी मला बाब वाटते की कुठलाही माणूस केवळ आयतोबा आहे आणि घरी उत्पन्न मिळत आहे म्हणून चोवीस तास लोळून काढेल ही मुळात तर्काला न पटणारी गोष्ट आहे दोन मध्यम वर्गाची ही जी धारणा असते की सगळ्यांचे लाड होतात आणि आमच्याच करामधनं हे सगळे लाड होतात मध्यम वर्गाने पण जरा विचार केला पाहिजे की तो विचार मी केवळ म्हणजे कल्याणाच्या भूमिकेतनं किंवा अध्यात्माच्या भूमिकेतनं मरत नाही आहे मध्यम वर्ग हा जो आहे हा सगळ्या जगामध्ये आज सगळ्यात सुरक्षित जीवनशैली जगणारा वर्ग आहे की ज्या वर्गाला उत्पन्नाची हमी आहे ज्या वर्गाला ज्याला आम्ही सामाजिक सुरक्षा म्हणतो त्या सामाजिक सुरक्षेचं सा कवच लाभलेलं आहे ज्याला उत्तम शिक्षणाचा अनेक पिढ्यांचा वारसा आहे नवीन तंत्रज्ञान बदलणारा अर्थकारण याच्याशी विलक्षण लवचिकपणे जमवून घेण्याची क्षमता स्वतः ज्या वर्गामध्ये पिढ्यान पिढ्या तयार झालेली आहे त्या वर्गाने इतका म्हणजे मायोपिक किंवा स्वार्थी विचार करावा की, करा की मी टॅक्स भरतोय आणि माझ्या पैशातनं कुणाला तरी पैसे फुकट वाचले जातात ही एका अर्थाने फार आपमतलभी भूमिका आहे आणि मला कुठतरी असं वाटतं की मध्यम वर्गाची ही जी दृष्टी आहे या दृष्टीमध्ये मध्यम वर्गाला एकूण व्यवस्थेकडनं मिळत असणारे प्रत्यक्ष -प्रत्यक्षा लाभ हे कुठेतरी दुर् डोळ्याआड करायचे आणि केवळ आमच्या कर क करातनं करमहसुलामधनं सरकार अंत्योदय साधताय किंवा नाहीरे वर्गाला पोचताय ही जी भूमिका आहे इथे आपल्याला मिळणारे लाभ व्यवस्थेकडनं जे आहेत ते कुठेही गृह गृहित किंवा गणितामध्ये न धरण्याची ही अत्यंत मोठी बौद्धिक अप्रामाणिकपणाची बाब आहे thank <laughs> you